इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणायचं, व्होटिंग म्हणायचं. काय म्हणायचं? व्होटिंग. व्होटिंग असं म्हणायचं. व्होट देणं, मत देणं. जसं आता आपण चर्चा करतोय तेव्हा आपण आपलं मत व्यक्त करतो की नाही, तसंच आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचा हक्क आपल्याला प्राप्त होतो. ठीक आहे, यालाच काय म्हणायचं? मतदान असं म्हणायचं. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने मतदान करून आपण आपले लोकप्रतिनिधी निवडतो आणि आपले प्रतिनिधी आपल्यासाठी काय करत असतात? कार्य करत असतात. त्यालाच काय म्हणतो आपण? आपण आपलं सरकार तयार करणं. मग मतदान राज्यघटनेने आपल्याला दिलेला एवढा मोठा आणि मोलाचा हक्क आहे, आपलं ते राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा आहे, आणि हा हक्क आणि हे कर्तव्य बजावून आपण आपल्या किंवा आपल्या निवडीचं किंवा आपण सरकार निवडतो त्या ठिकाणी काय करतो? आपण सरकार निवडतो, आपले लोकप्रतिनिधी निवडतो आणि आपलं सरकार तयार करतो. आणि ही खूप मोठी संधी आपल्याला एका प्रक्रियेने प्राप्त होते, ती प्रक्रिया म्हणजे मतदानाची प्रक्रिया. म्हणजे मतदान केलं तर आपल्याला जी संधी प्राप्त होते ती काय असते? सरकार निर्माण करण्याची. आपण आपले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडण्याची संधी काय करतो?